गगन सदन तेजोमय. सावनी, पहिल्यांदा तर तुला खूप खूप शुभेच्छा या तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी अर्थातच. आणि खूप दिग्गजांचा असं आपण म्हणतो असा म्युझिकल सोहळा तू आज सर्वांसमोर तू घेऊन येतेस. तर हा सोहळा घेऊन येताना म्हणजे मुळात संकल्पना काय होती यामागची, काय सांगशील? मुळातच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की गेली 15 अधिक वर्ष पंडितजींचा सहवास मला लहानपणापासून मिळतो आहे. आणि नुसता सहवास नाही तर रंगमंचावर त्यांच्या शेजारी सहगायिका म्हणून मी इतके वर्ष गाते आहे. त्यामुळे एक तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की माझं हे कर्तव्य आहे की मला जो ठेवा मिळाला आहे तो पुढे पोचवावा आणि तो चांगल्या रूपात चांगल्या प्रकारे पोचवावा. त्यामुळे मी ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली. दिदी आणि आशाताई हे दोन स्वर अख्ख्या जगावर अधिराज्य करतात आपल्याला माहिती आहे. आणि कुठेतरी तरुण पिढीलाही आपली ही संस्कृती आपली परंपरा ही चांगल्या रूपात कळावी म्हणून ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली. आणि स्वतः पंडितजींचे ह्याला आशीर्वाद मिळाले, ते स्वतः या कार्यक्रमाचा एक भाग आहेत. अर्थातच ते गात नाही त्या कार्यक्रमात, पण दिदी आशाताईंच्या आठवणी सांगतात आणि मी ती गाणी सादर करते असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. आणि हा स्क्रिप्टेड प्रोग्राम आहे. प्रवीण जोशी पुण्याचे लेखक, खूप मोठे लेखक आहेत, त्यांनी ह्याचं स्क्रिप्ट लिहिलं आहे. आणि प्रमोद पवार, दीप्ती भागवत हे नरेशन करतात ह्याचं. आणि माझ्याबरोबर नचिकेतलेले सहगायक म्हणून काही गाणी सादर करतो. तू आत्ता असा एक उल्लेख केलास की आपला अनमोल ठेवा रसिकांपर्यंत पोचायला पाहिजे, पण म्हणजे ह्याच्यामध्ये कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोणत्या प्रकारची गाणी यामध्ये सादर होणार आहेत, मराठी हिंदी त्यासोबतच इतर कुठल्या भाषांमधली, काय सांगशील? नाही, फक्त मराठी, कारण दिदी आणि आशाताई ॲज आय सेड की हजारोंमध्ये गाणी त्यांनी गायली आहेत. त्यामुळे फक्त मराठी करताना सुद्धा 2.5 तास कमी पडतात आम्हाला. तर ह्याच्यामध्ये फक्त मराठी गाणी आहेत, त्याच्यात भावगीतं आहेत, भक्तिगीतं आहेत, चित्रपट गीतं आहेत, म्हणजे त्यांच्या पूर्ण करिअरचा एक मागोवा घेतला जाणारा असा हा कार्यक्रम. गाणं ज्यावेळेला तुम्ही चूज करत होतात त्यावेळेला खरंच खूप तारांबळ अशी उडाली असेल, कारण का प्रत्येक गाणं हे श्रवणीय आहे आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. तर मग यामध्ये तुला म्हणजे नक्कीच म्हणजे कोणीतरी मदत अशी केली असेल, तर काय कोणी केलेली? नाही, खरं तर मदत अशी नाही, कारण मी म्हणलं तसं इतके वर्ष ही सगळी गाणी गाती आहे. त्यातला एकच क्रायटेरिया असा होता की प्रत्येक गीत प्रकार मी ह्याच्यात कव्हर करीन, कारण त्या दोघींची ही व्हर्सिटॅलिटी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे कुठेही हा कार्यक्रम बोरिंग न वाटता ती व्हरायटी दिसली पाहिजे, व्हरायटी ऑफ सॉंग्स दिसली पाहिजेत. म्हणून मी मग अशी म्हणलं तसं भावगीतं आहेत, भक्तिगीतं आहेत आणि वेगवेगळे संगीतकार, श्रीनिवास खळे काका, यशवंत देव काका, हृदयनाथजी स्वतः, बाबूजी, अशा वेगवेगळ्या संगीतकारांकडेची जी त्यांनी गाणी गायली आहेत त्याच्यात अर्थातच अत्यंत नाविन्य आहे. प्रत्येक गाणं वेगळं आहे, प्रत्येक गाणं लोकांच्या तितकंच जवळचं आहे. अक्षरशः मला असा अनुभव येतो की मी जेव्हा रंगमंचावर गात असते तेव्हा ऑडियन्समध्ये प्रत्येक माणूस मनातल्या मनात ही गाणी गात असतं. सो तो जे आमच्यातला दुवा आहे तो खूपच अवर्णनीय आहे. या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या पंडित हृदयनाथजींना खूप म्हणजे आधी गोळा कराव्या लागल्या असतील, खूप ते पुन्हा मेमोराईज करणं आणि पुन्हा ते समोर उतरवणं. तर मग कशा रीतीने म्हणजे तुमची मांडणी जे काही सुरुवातीला जे झालं असेल म्हणजे कशा पद्धतीने असावी, काय बोलणं झालेलं नक्की त्यावेळेला? पंडितजींच्या एकूण आजपर्यंतच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या वाचनाबद्दल मी बोलणं म्हणजे खरं तर लहान तोंडी मोठा घास आहे, पण मी म्हटलं तसं त्यांचे आशीर्वाद मिळणं, ते स्वतः मंचावर असणं आणि कुठलाही ह्या कार्यक्रमातनं आम्ही स्क्रिप्ट सोडल्यास बाकी काहीच फिक्स नाही आहे. पंडितजी अनुषंगाने बोलत जातात आणि ते त्यांच्या विश्वात तेही रमबाण होतात, कारण तेही ह्या सगळ्या काळाचे एक मोठे साक्षीदार आहेत. त्यांनी ही सगळी गाणी घडताना बघितली आहेत, अनेक गाणी त्यांची स्वतःची आहेत, त्यामुळे तेही रमून जातात त्या सगळ्या आठवणी सांगताना. आणि आम्ही सगळे तृप्त होऊन ऐकत राहतो की बाबा, मी त्यांना प्रेमाने बाबा म्हणते, बाबा बोलतायत आणि मी त्या अनुषंगाने एक एक गाणं उलगडत जाते. सो हे ह्याच्यात प्लॅनिंग किंवा असं काही न ठेवता ते उत्स्फूर्तच मी बऱ्यापैकी ठेवलं आहे, कारण त्यामुळेच ते जास्ती आपल्याला कनेक्ट होतं किंवा लाईव्हली वाटतं. ज्यावेळेला तू ही संकल्पना सर्वांसमोर घेऊन आलीस, पण त्याआधी अर्थातच मंगेशकर कुटुंबियांमध्ये तुला लता दिदींनी आणि आशाताईंनी काय तुला प्रतिक्रिया दिलेली होती, त्यांचे एकूण म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय तुला सांगितलं? लहानपणापासूनच मी म्हटलं तसं की खूप मंगेशकर कुटुंबियांच्या जवळहून मला त्यांना बघता आलं, त्यांचा सहवास मिळाला, त्यामुळे ते आशीर्वाद नेहमीच त्यांचे मला मिळत आले आणि म्हणजे त्यातनंच मला ह्या कार्यक्रमाची प्रेरणा मिळाली असं मी म्हणू.
म्हणू शकते, कारण इतक्या जगविख्यात गायिकांचे आशीर्वाद मिळणं आणि त्यातनंच ती एक मानसिक ताकद मिळते मला की अच्छा त्या पाठीशी आहेत माझ्या, आणि त्यांचे आशीर्वाद मी एकलव्यासारखी शिकले. अर्थातच प्रत्येक गायक हा दिदी आणि आशा त्यांची गाणी अभ्यासत असतो, त्यामुळे तो आशीर्वाद मिळणं आणि ह्या कार्यक्रमाचंही पंडितजीं मार्फत त्यांना बरेचदा रिपोर्ट्स जातात की खूप छान झाला कार्यक्रम, आणि ते त्यांच्याकडनं बरेचदा त्यांचं कौतुक माझ्यापर्यंत पोहोचत असतो. जाता जाता अर्थातच आपण आपल्या एक मुलाखतीची सांगत तुझ्या आवडत्या गाण्यांनी, अर्थातच जे लता दिदी आणि आशाताईंचं वरती त्या प्रार्थना गाते उंबरठा चित्रपटातली, ज्या गाण्यांनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात होते नेहमी. गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुण करुणा